विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। मारू दे, मारू दे, त्यान मारू दे। मारू दे, मारू दे, त्यान मारू दे। 3 महिन्यांच्या गर्भवती वनरक्षक महिलेस माजी सरपंचांकडून मारहाण। सदर मारहाण प्रकरणाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली दखल। ऑन ड्युटी असलेल्या महिला वनरक्षकावर एका व्यक्तीने हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे। हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील पळसवडे येथे घडला आहे। पळसवडे येथील रामचंद्र जानकर या माजी सरपंचाने महिला वनरक्षक सिंधू साणप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। मारहाण झालेली महिला कर्मचारी 3 महिन्यांची गर्भवती होती, आपल्याला न विचारता वन मजूर दुसरीकडे का नेले असा सवाल रामचंद्र दानकर यांनी विचारला होता। तसेच याच कारणातून चिडून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र दानकर यांनी या महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। मारहाण करणाऱ्या सरपंचांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने कारवाई करण्यात आल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे। संबंधित व्यक्तीला तातडीने अटक करण्यात आली असून कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल असे देखील स्पष्ट केले आहे। तसेच असे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे। मी हजर झाले असताना 3 महिने झाला हजर होऊन मी, तर त्यांनी वारंवार पैशाची मागणी केली व असं धमक्या द्यायचे, पण मी त्यांना मानत नव्हते। मी शासकीय पैसे खाऊन देत नव्हते कुठल्याही कामाचे। तर नंतर ट्रान्झेस लाईन चालू होती आमची 2-3 दिवसांपूर्वीपासून, तर त्यांनी धमकी दिली 2 दिवसांपूर्वी। तर मी तरीही माझं मी काम सुरूच ठेवत होते, तर त्यांनी आज मला ट्रान्झेस लाईन झाल्यानंतर मी वापस येत असताना माझ्या क्षेत्रामध्ये लाथाबुक्क्याचे मारहाण करून माझ्या मिस्टरांना चपलीनं मारहाण केली असं। मी सूर्याजी ठोंबरे, खडगाव वनरक्षक। आम्ही गस्त करत होतो, आज 17 तारखेला त्यांनी धमक्या दिलेल्या, ते आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी मला सानप मॅडमबरोबर जायला सांगितलं होतं, तर मी सोबत गेलो होतो। परंतु मी सोबत दिसता क्षणी जे रामचंद्र जानकर आहेत त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांनी मला येऊन चप्पलनं मारहाण केली। मला मारहाण करत असताना सानप मॅडममध्ये धरायला आल्या, त्यांना मारू नका अशी विनंती करत होत्या, तर त्यावेळी त्यांनी मला सोडलं आणि दोन्ही नवरा बायकोंनी जानकरांनी पोटात लाथा वगैरे मारल्या आणि ते मारत होते। त्यावेळी मग मी त्यांचा एक शूटिंग घेतलेली आणि ती शूटिंग दिलेली तुम्हाला, त्यानंतर आम्ही आलो आहे। मारहाण करणारे लोक तुम्ही परिचयाची होती हो, ते कोणत्या पार्टीची किंवा त्यांना नाही काय आयडिया नाही काय आयडिया। आमच्याकडे श्रीमती सिंधू बाजूराव सानप ह्या वनरक्षक आहेत आणि त्या पळसवडे या गावी त्यांचं शासकीय काम बजवत असताना आणि त्यांचे पतीदेखील वन संरक्षकच आहेत आणि ते काम बजवत असताना त्यांना त्या गावचे सरपंच आणि वन समितीचे अध्यक्ष रामचंद्र गंगाराम जानकर यांनी मारहाण केलेली आहे, तसेच त्यांच्या पत्नींनी मारहाण केलेली आहे अशी त्यांची फिर्याद प्राप्त झाली होती। त्या फिर्यादीवरनं पोलीस स्टेशन सातारा तालुका CR नंबर
28/32 कलम 353 334 504 506 बादवी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. आरोपी पोलीस स्टेशन नाही, आरोपी हजर झालेले. आरोपीच्या शोधासाठी 2 पथकं आम्ही नेमलेले आहेत आणि ती पथकं त्यांचं कामकाज करीत आहेत. लवकर आरोपी अटक करण्यात येईल. साहेब, या संदर्भात त्याच्या संबंधित इसम आहेत, त्यांचं वर्तन या बाबतीत कर्मचाऱ्यांसोबत असंच वारंवार असण्याची काही माहिती मिळत आहे, त्या अनुषंगानं आपण काय करणार आहात का? याबाबत आमच्याकडे अद्याप तरी तशी काही तक्रार प्राप्त नाही आहे, परंतु तशी काही तक्रार प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे आम्ही तपास करू.